राज्य सरकार द्वारा घोषित की गई कृषि सहायता राशि पर नाराजगी जताते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के विधायक जयंत पाटिल ने आरोप लगाया कि यह पूर्व अधिवेशन में दी गई घोषणाएं की तरह ही है जिसमें कई आश्वासन पर अमल नहीं किया गया। कड़ी पाऊस दुष्काळ आणि अतिवृष्टि ने जे महाराष्ट्र शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या भागात नुकसान झालं त्या चर्चेत जे अनेक विधिमंडळ सदस्यांनी आपली मतं मांडली त्यावर आज मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं। मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर हे पूर्वी मागच्या अधिवेशनात दिलं त्यासारखंच जवळपास होतं। आज महाराष्ट्रात पीक विम्याने इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी त्रस्त झालेले आहेत की पीक विमा मिळत नाही, त्यासाठी सरकार काय करणार याविषयी माहिती नाही दिली। 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांसाठी अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी किती लोकांना दिलं याचा आकडा सांगितला, पण पुढं किती लोकं शिल्लक राहिली आहेत आणि जी फार मोठी संख्या आहे त्या बाबतीत सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी कोणताही उल्लेख केला नाही। तिसरा महत्त्वाचा मागणी आहे महाराष्ट्रात 2 लाखापेक्षा जास्त ज्यांचं कर्ज आहे त्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी आणि त्यासाठी काय करणार सरकार 2 लाखापेक्षा जास्त कर्जदारांना याविषयी मुख्यमंत्र्यांनी कोणताही उल्लेख केला नाही। महाराष्ट्रामध्ये खतांच्या किमती वाढल्या आहेत, बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत, शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर कांद्याचा शेतकरी त्याला 350 रुपये प्रति क्विंटल 200 क्विंटल पर्यंत अनुदान देण्याचं घोषणा मागच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली होती, म्हणजे 70,000 रुपये त्याला मिळायला पाहिजेत, पण 20,000 वर तुम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यात जावा 20,000 रुपयाच्या वर एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही। मी सभागृहात मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर काहीही त्याचा प्रकार अनुभव शेतकऱ्यांना येत नाही, म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी आज अस्वस्थ झालेला आहे। आज एवढ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या, त्या सर्व घोषणांची बेरीज केली तर कदाचित ती फार मोठ्या प्रमाणात जाईल। माझ्या माहितीनं महाराष्ट्र सरकारचं मागचं बजेट हे 17,000 कोटीनं मायनस होतं, डिफिसिट होतं। त्यानंतर जून महिन्यात याच सरकारने 44,000 कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या सादर केल्या आणि काल परवा याच सरकारने 55,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, म्हणजे 1,16,000 कोटी रुपयाने आजच पैसे नसताना जाहीर केलेल्या पुरवणी मागण्या या आपल्या सर्वांच्या समोर आहेत। म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा 1,16,000 कोटी रुपये या सरकारने जास्त जाहीर केलेले आहेत, ज्यामुळे आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी टेंडर निघतील पण काम करणाऱ्या कंत्राटदारांना त्याचे पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारच्याच तिजोरीत पैसे नाहीत अशी अवस्था आहे। अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी या सरकारने आखडता हात दाखवलेला आहे। द्राक्ष बागायतदारांच्यासाठी 4 लाख रुपये द्राक्ष बागायतदारांना आपली बाग उभा करायला जातात, साधारणपणे ते पीक वर्षभर टिकवायचं असेल तर 3-3.5 लाख रुपये खर्च येतो। त्या द्राक्ष बागायतदारांना 25,000 आणि 30,000 रुपयाची मदत देणं, 36,000 रुपयाची मदत देणं ही काही फार मोठी मदत नाही आहे। जसा द्राक्ष बागायतदार मोठ्या अपेक्षेने या सरकारकडे बघत होता, तसाच कांद्याचा, सोयाबीनचा, कपाशीचा, आता कपाशीचा दर हा 6-7 हजार रुपयाच्या वर प्रति क्विंटल जातच नाही आहे। आमची मागणी होती की कपाशीचा दर वाढवून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे, सोयाबीनला देखील तशाच पद्धतीनं दर मिळायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी होती। त्याबद्दल सरकार कोणतंही बोलायला मुद्दा तयार नाही। मागच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेल्या गोष्टीच वारंवार सांगण्याच्या पलीकडं सरकारला नवं काही सांगता आलं नाही आणि म्हणून विधानसभेमध्ये सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकत्रितपणाने या सभागृहातनं बॉयकॉट केला, वॉकआउट केला, हे मला आपल्याला सांगायचं आहे।